नमस्कार, मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते विप्रा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर कडाक्याची थंडी पडली आहे आणि आमच्याकडे पाऊसही सुरू आहे, तर आज मी बनवणार आहे फक्कड चहा। तर मी नाही तर मिस्टर बनवणार आहे चहा। तर बघूया कसा करतात ते चहा। तर इथे 2 कप चहा करायचा आहे। तर एका पातेल्यात घेतले 1 कप पाणी आणि दुसऱ्या पातेल्यात 1/2 कप दूध। तर 2 गॅस लावले आणि बारीक केलेत। तर पाण्याला उकळी आलेली आहे, तर मधून मधून दूध आणि पाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता उकळी आल्यावरती पाण्यामध्ये टाकायचे 2 चमचे चहा पावडर। आता तुम्हाला आवडत असेल तर आल्याचा तुकडा तुम्ही फेकून टाकू शकता। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि छान उकळी येऊ द्यायची। आणि आता दुधाला उकळी आली आहे, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। आता दूध उकळल्यावरती दुधामध्ये टाकायचे 2 चमचे साखर आणि दूधही छान मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळू द्यायचं। हे दोन्ही मधून मधून थोडंसं मिक्स करत राहायचं म्हणजे चहाला छान चव येते आणि रंगही छान येतो आणि कडक चहा होतो। तर चहामध्ये साखर नेहमी शेवटी टाकायची म्हणजे त्याचा जास्त पाक होत नाही आणि चहा पांचट होत नाही। तर साखर दुधामध्ये टाकायची नाही। आता आपलं दूध आणि चहाचं पाणी आहे ते रेडी आहे। आता हे चहाचं पाणी आहे ते दुधामध्ये गाळून घेतलं आणि हे सुद्धा छान उकळून घ्यायचंय। बघा चहाला किती छान कलर आलाय। तर आपला चहा उकळून तयार आहे। आता आपण तो कपामध्ये ओतून घेऊया। तर अशा प्रकारे चहा केल्यास अजिबात पांचट होणार नाही आणि छान कडक होईल। तर कशी वाटली रेसिपी? तुम्ही नक्की करून बघा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।